नमस्कार, स्वप्निल राव ट्युटरमध्ये मी श्वेता आपल्या सर्वांचे स्वागत करते. आज आपण लेक्चर 2 बघणार आहोत. लेक्चर 2 मध्ये आपण संगणकाचे प्रकार बघणार आहोत. संगणकाचे बेसिकली 3 प्रकार आहेत, ॲनालॉग कॉम्प्युटर, डिजिटल कॉम्प्युटर आणि हायब्रिड कॉम्प्युटर. आपण बेसिकली जे कॉम्प्युटर यूज करतो ते डिजिटल कॉम्प्युटर्समध्ये येतात. डिजिटल कॉम्प्युटर्समध्ये सुपर कॉम्प्युटर, मेनफ्रेम कॉम्प्युटर, मिनी कॉम्प्युटर आणि मायक्रो कॉम्प्युटर असे प्रकार पडतात. सुपर कॉम्प्युटर आणि मेनफ्रेम कॉम्प्युटर्स हे मोठ्या मोठ्या कंपनीजमध्ये सर्व्हर म्हणून यूज होते. तसेच मिनी कॉम्प्युटर आणि मायक्रो कॉम्प्युटर हे आपण घरगुती यूजसाठी उपयोग करतो. त्यानंतर संगणकाची काम करण्याची पद्धत आपण बघूयात. उदाहरणार्थ आपण एक उदाहरण बघूयात. आधी आपल्या स्वयंपाकघरामध्ये पाट्या वरवंट राहायचं, त्याचं स्थान आता मिक्सरने घेतलं आहे. या मिक्सरच्या भांड्यात आपली आई धणे, मिरच्या आदी पदार्थ घालते. मिक्सर चालू करते, मिक्सरची पाती वेगाने फिरू लागतात आणि थोड्याच वेळात भांड्यामध्ये एक जिन्सी मसाला तयार होतो. मिक्सर हे यंत्र मसाला वाटण्याचे काम जलद करते व त्यामुळे आपला वेळ आणि शारीरिक श्रम यामध्ये बचत होते. वरील कृतीमध्ये धणे, मिरच्या आदी आत घातलेल्या पदार्थांना शास्त्रीय भाषेत इनपुट असं म्हणतात. तसेच मिक्सरची पाती वेगाने फिरू लागतात त्याला प्रोसेस असं म्हणतात. आणि या प्रोसेसमधून जे उत्पन्न झालं, जो मसाला आपल्याला मिळाला, त्याला आपण आउटपुट असं म्हणतो. म्हणजेच संगणकाला 3 प्रक्रियेतून जावे लागते. आधी इनपुट, मग प्रोसेस, मग आउटपुट. अजून एक उदाहरण द्यायचं म्हटलं तर जेव्हा टीचर्स लोकांना परीक्षेचे निकाल तयार करावे लागतात त्याकरता त्यांना मुलांची नावे आणि त्यांचे निर्णयाविषयातील मार्क्स त्या संगणकाला पुरवतात. तसेच काम कसे करावे यावरच्या प्रत्येक सूचना त्या संगणकाला देतात. त्यानंतर काही सेकंदातच संगणक तुमची मार्क्सशीट रेडी करून टीचर लोकांना देतात. त्यामध्ये मुलांची नावे, त्यांचे मार्क्स, त्यांची बेरीज, पास नापास यांचा शेरा, पास झालेल्या विद्यार्थ्यांचे क्रमांक, प्रत्येक विषयात जास्तीत जास्त मार्क्स मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची यादी आदी सर्व तपशील त्यामध्ये असतो. जे काम करण्यास शिक्षक लोकांना कमीत कमी 2 ते 3 तास बौद्धिक परिश्रम करावे लागले असते तेच काम संगणकाकडून काही सेकंदातच तेही अचूकपणे पार पडले जाते. यावरून काय दिसते? संगणक हे यंत्र परीक्षेचा निकाल तयार करण्याचे काम करून शिक्षकाचा वेळ आणि बौद्धिक श्रम याची बचत करतो. सारांश म्हणजे संगणक हे एक यंत्र आहे. त्याला पुरवलेली मुलांची नावे, त्यांचे मार्क्स इत्यादी माहिती आणि काम करण्याबाबतच्या सूचना हे इनपुट आहे. बेरजा करणे, पास नापास ठरवणे आदी ज्या क्रिया संगणकाकडे घडून येतात त्याला प्रोसेस असं म्हणतात. आणि पडद्यावर दिसणारा निकाल हे आउटपुट आहे. जसं इथे दिलेलं आहे इनपुट. इनपुट हे आपण कीबोर्ड किंवा माउस याद्वारे संगणकाला पुरवू शकतो. प्रोसेस ही सीपीयूद्वारे होते. आणि आउटपुट म्हणजेच आपण जे आउटपुट स्क्रीन मॉनिटरवर बघू शकतो किंवा प्रिंटरवर बघू शकतो. तर हे आउटपुट डिव्हायसेस आहेत. म्हणजे संगणकाला एखादे काम करण्यासाठी 3 प्रक्रियेतून जावे लागते. इनपुट डिव्हायसेस, सेंट्रल प्रोसेसिंग युनिट आणि आउटपुट डिव्हायसेस. हे काय आहेत हे आपण पुढे बघूयात. त्यानंतर हाऊ कॉम्प्युटर वर्क्स, म्हणजेच आधी इनपुट द्यायचं, मग त्याची प्रोसेसिंग होईल आणि मग त्यानंतर आपल्याला आउटपुट मिळेल. तर इनपुट डिव्हायसेस म्हणजे नेमकं काय? तर आधी आपण इनपुट डिव्हायसेस कोणते आहेत ते बघू. कीबोर्ड, माऊस, जॉयस्टिक, ग्राफिक्स टॅबलेट हे सर्व इनपुट डिव्हायसेस आहेत. त्यानंतर प्रोसेस म्हणजे काय? तर सेंट्रल प्रोसेसिंग युनिटमध्ये मेमरी राहते, हार्ड डिस्क राहतात, सीडी ड्राईव्ह ह्या सर्व राहतात. हे आपण नंतर पुढे बघूया सेंट्रल प्रोसेसिंग युनिटमध्ये काम कसे होते ते. त्यानंतर आहे आउटपुट डिव्हायसेस. मॉनिटर आणि प्रिंटर हे आउटपुट डिव्हायसेस आहेत. जसं आपण मागे बघितलं इनपुट डिव्हायसेस, सेंट्रल प्रोसेसिंग युनिट आणि आउटपुट डिव्हायसेस. इथे एक डायग्राम दिलेली आहे, यामध्ये तुम्ही बघू शकता मॉनिटरची स्क्रीन आणि प्रिंटर हे जे आहेत हे आउटपुट डिव्हायसेस आहेत. म्हणजे आपल्याला जे आउटपुट मिळेल ते ह्या दोनद्वारे मिळेल आणि आपल्याला जे इनपुट द्यावे लागेल ते कीबोर्ड आणि माऊसद्वारे द्यावं लागेल. आणि हा जो आहे हा सिस्टीम युनिट आहे.
म्हणजे सेंट्रल प्रोसेसिंग युनिट आहे, यामध्ये पूर्ण प्रोसेसिंग होईल आपले. त्यानंतर इनपुट डिव्हायसेस कोणते ते बघूयात. कॉम्प्युटरला प्रचंड मोठ्या प्रमाणात असणारा डेटा म्हणजे माहितीचे प्रोसेसिंग करावे लागते. त्यामुळे डेटा प्रोसेसिंगची पहिली पायरी काय असते, तर आपल्याला हवा असलेला डेटा कॉम्प्युटरमध्ये एंटर करणं. आणि ज्या उपकरणाद्वारे हा डेटा आपण कॉम्प्युटरमध्ये एंटर करतो अशा उपकरणाला इनपुट डिव्हायसेस असे म्हणतात. तर बेसिकली कीबोर्ड आणि माऊस हे दोन इनपुट डिव्हायसेस आहेत. त्याच्या व्यतिरिक्त अजून पण आहेत, ते आपण बघूयात. जसं इथे दिलेलं आहे, कीबोर्ड हा इनपुट डिव्हाइस आहे. ह्याची माहिती आपण नंतर बघूया डिटेलमध्ये, हे काम कसं करायचं, ह्याचे यूज कसा करायचा ते. त्यानंतर माऊस हे देखील आपण बघूयात. जॉयस्टिक, जॉयस्टिक हे बेसिकली लहान मुलं गेम्स खेळण्यासाठी यूज करतात. त्यानंतर मायक्रोफोन, जर आपल्याला एखादं गाणं रेकॉर्ड करायचं असेल किंवा साऊंड रेकॉर्ड करायचं असेल, आपण मायक्रोफोन यूज करतो, म्हणून हे इनपुट डिव्हाइसमध्येच येते. पेनड्राईव्ह आहे, ट्रॅकबॉल आहे, स्कॅनर आहे. स्कॅनर म्हणजे आपण फोटो स्कॅन करण्यासाठी इनपुट देतो त्याला, म्हणून स्कॅनर हे देखील इनपुट डिव्हायसेसमध्ये येते. टच स्क्रीन आहे, आजकालचे अँड्रॉईड फोन्स जे आपण यूज करतो ते देखील इनपुट डिव्हायसेसमध्येच येतात. त्यानंतर आपण बघूयात आउटपुट डिव्हायसेस. कॉम्प्युटरने दिलेला आउटपुट हा मानव आणि मशीन यांच्यामधील इंटरॅक्शन क्रिया होय. कॉम्प्युटरमध्ये प्रिंटर आणि मॉनिटर हे प्राथमिक स्वरूपाचे आउटपुट डिव्हायसेस आहेत. त्या व्यतिरिक्त देखील आउटपुट डिव्हायसेस आहेत, ते आपण बघूयात. जसं मायक्रोफोन, आपल्याला गाणे ऐकायचे असतील तर आपण मायक्रोफोन किंवा हेडफोनचा यूज करून गाणे ऐकू शकतो. प्रिंटर, जर आपल्याला एखादं आउटपुट चित्र हवं असेल प्रिंटकडून, तर ते आपल्याला प्रिंटरद्वारे मिळेल, म्हणून प्रिंटर हे देखील आउटपुट डिव्हायसेसमध्ये येतात. स्पीकर, गाणे ऐकायचे असतील स्पीकर्स आउटपुट डिव्हाइसमध्ये येतात. सेम लेझर प्रिंटर, डॉट मॅट्रिक्स प्रिंटर हे प्रिंटर्सचे प्रकार आहेत, हे देखील आपण पुढे बघूयात. त्यानंतर आहे सेंट्रल प्रोसेसिंग युनिट म्हणजे CPU. हा जो तुम्हाला पार्ट दिसत आहे ह्याला पूर्ण पार्टला म्हणतात कॅबिनेट. ह्या कॅबिनेटच्या आतमध्ये असा प्रोसेस असते पूर्ण. मी तुम्हाला झूम करून दाखवते. हा जो पूर्ण बाहेरचा भाग आहे ह्याला केसिंग असं म्हणतात. त्यानंतर हा जो पार्ट आहे हा पॉवर सप्लायचा पार्ट आहे. याद्वारे आपण CPU ला पॉवर सप्लाय देऊ शकतो. हा पॉवर सप्लाय आपण मॉनिटर म्हणजेच आउटपुट डिव्हायसेसद्वारे देऊ शकतो. त्यानंतर ही जी आहे ही मायक्रोप्रोसेसरची चिप आहे. हा मायक्रोप्रोसेसरचा फॅन आहे. मायक्रोप्रोसेसरची हीट कंट्रोल करण्यासाठी आपण मायक्रोप्रोसेसरचा फॅन यूज करतो. त्यानंतर ह्या रॅम आहेत. रॅम तुमच्या मनानुसार तुम्ही कितीही लावू शकता पोर्टमध्ये. त्यानंतर हे व्हिडिओ कार्ड आहे, साऊंड कार्ड आहे. त्यानंतर हा एक मदरबोर्ड आहे, हा इंटिग्रेटेड राहते. त्यानंतर हार्ड डिस्क ड्राईव्ह आहे, फ्लॉपी डिस्क ड्राईव्ह ज्या सध्या यूज होत नाहीत, आणि CD DVD ड्राईव्ह. तर हे झालं ह्या कॅबिनेटमधला आतला भाग, हा आपण डिटेलमध्ये नंतर बघू. त्यानंतर आहे सेंट्रल प्रोसेसिंग युनिटमध्ये नेमकं काय. CPU हे कॉम्प्युटरचे हृदय आहे. CPU इंटिग्रेटेड सर्किटच्या रूपात बांधलेले असतात. जसं इथे दिलेलं आहे हे इंटिग्रेटेड सर्किट्स ऑलरेडी असतात, त्याच्यामध्ये इन्स्टॉल करण्यासारखं काही नसतं. फक्त आपल्याला जशा प्रकारे आणि ज्या प्रमाणात आपल्याला त्याचं, जसं रॅम आपल्याला जास्त हवी असेल तर आपण त्या स्लॉट्समध्ये रॅम वाढवू शकतो. तुम्हाला गेमिंगसाठी तुम्ही व्हिडिओ कार्ड लावू शकता, साऊंडसाठी तुम्ही साऊंड कार्ड वेगळा यूज करू शकता. त्यानंतर ह्या इंटिग्रल सर्किटच्या बांधणीला मायक्रोप्रोसेसर असे म्हणतात. ही जी आहे ही मायक्रोप्रोसेसरची चिप आहे. हा CPU सर्व प्रकारची गणिती ऑपरेशन्स, निर्णय घेणे आणि सर्व तऱ्हेच्या ऑपरेशनसाठी गाईड करणे अशा प्रकारची कामे करतो. पुढच्या भागामध्ये आपण सेंट्रल प्रोसेसिंग युनिट कसं काम करतं आणि कॉम्प्युटरचे कनेक्शन्स कसे करायचे ते बघूया.